माय मराठी माय बोलीचं महा चॅनल शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृता जीवानी देह देहाचे कारणी. घरी गेल्यानंतर कुणी जर विचारला की कीर्तन कुठल्या अभंगावरती सांगितलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की अभंग शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी या तुकाराम महाराजाच्या अभंगावरती अभंग कीर्तन सांगितलेलं आहे. तर अगोदर तुम्ही प्रत्येक शब्दाचा मोबाईलवर कोणी बोलू नका, मध्ये मध्ये डिस्टर्ब होईल. नाही ज्यांना मोबाईलवर बोलायचं त्यांनी बाहेर जायचं, कारण मी आहे मास्तर आयएएस ऑफिसरला. आयएएस ऑफिसर करतो जिल्हा अधिकाऱ्याला ट्रेनिंग द्यायला मी मसुरीला जातो, पोलीस प्रमुखांना ट्रेनिंग द्यायला हैदराबादला जातो आणि फॉरेस्टचं ट्रेनिंग द्यायला कोईमतूरला जातो. एकाही ऑफिसरला मोबाईल वापरू देत नाही. तुम्हाला माझे तुम्ही सगळे वारकरी आहेत, वारकरी हा सगळ्यात श्रेष्ठ माणूस आहे, त्याला वारंवार सांगायची पाळी होईल. कारण आम्ही जे तयार केलेलं असतं ना त्यात मध्येच खंड पडतो आणि तुम्हाला त्याचा आनंद घेता येतो. ज्याला उठून जायचंय तरी गपचूप जायचं, पण डिस्टर्ब कधी करायचं. आणि असं अंत्यविधीला गेले सरकार हे कीर्तन आहे, कीर्तनातला आनंद घेता. आम्ही पुण्या मुंबईला काय करतो की हसण्याचे क्लासेस आयोजित करतो, किता आयोजित करायचं, हसा हसायला काय चार्जिंग करावं लागतं, फ्री आहे ते, त्याला काय जीएसटी भरायला लागत नाही, काय नाही. हसल्यामुळं काय होतं की पोटाचा व्यायाम होतो आणि पोटाचा व्यायाम झाल्यानंतर अपचन होत नाही, गॅसेस होत नाही, मुळे येत होत नाही, काहीच होत नाही, फुकटचं औषध. आणि मायाने लक्षात ठेवायचं हसल्यामुळं गालाचा व्यायाम होतो, कुठंही घरी जाऊन चुना लावायची गरज आपोआप चमकत, म्हणून भरपूर हसायचं, भरपूर आनंद घ्यायचं. हसण्याचे दोन प्रकार आहेत घरातल्या गालात हसणार, असं खळखळ आता हसायला तुम्हाला पैसा लागतोय तर सपसाप आयोजित करायला किती लागत, काय होत नाही काढा. कारण आम्ही सॅनिटायझेशन दोन डोस घेऊन आले असतील, तुम्ही दोन डोस घेतलेले असतील, आता नंतरचा पुन्हा अजून एखादा डोस घ्या आणि आनंदाने जीवन जगा अजिबात. कारण जवळपास लोक अर्धे दुःखात आहेत, असलेलं सुख जातंय का नसलेलं दुःख येत आहे. ज्ञानेश्वरातल्या ओव्या सांगण्यापेक्षा मी मला सोप्या भाषेत सांगतो, कारण अण्णाने आलेल्या सांगितले आमच्या लोकांना समजेल असं सांग. इतकी काय गावंडाळ भाषा सांगितल्यानंतर ते टीव्हीवर जाणार मग त्याला काय महाराज प्राचार्य अण्णा गावंडाळ बोलवा, म्हणून काही गावंडाळ काही काही शुद्ध काही अशुद्ध काही करून आपण दोघजण मिळून कीर्तन करू. अरे समजतंय ना किती वेळ असतो, हा इंग्लिश मिडियमला नाही मराठी, ते इंग्लिश मिडियमचे नाही ते फॅड आले, पाच पाच किलोमीटरवर इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत, मग तेवढी पोरं आणायची कुठे, ती गाडी येते की लगेच पोरं तयार होते. म्हणून शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी हा की समाजामध्ये माणसाला आनंदच राहिला नाही आणि आनंद का राहिला नाही तर प्रत्येकाला कष्ट न करता श्रीमंत व्हायचे. बरोबर आहे, नांगरणं बैलाचा नांगर न हनता ट्रॅक्टरनं नांगरायचं, ट्रॅक्टरचं नांगरण झालं की सगळ्याच्या अगोदर स्टँडवरून उभं राहायचं, नरेंद्र मोदी कुठे गेला आणि तुमचा बंडू जातो, काय देणं घेणं. शरद पवारांनी म्हणायचं शेतीला जोडधंदे करायचं, आपण म्हणायचं शरद पवार जर राष्ट्रवादीत नसता आणि काँग्रेसमध्ये असता तर देशाचा पंतप्रधान झाला असता. म्हणजे ज्या विषयाशी आपला संबंध नाही अशा विषयाची चर्चा करण्यापेक्षा शेतीच्या विषयाची चर्चा करा, आपल्या कुटुंबाच्या विषयाची चर्चा करा, आपल्या घरादारामध्ये काय होतंय त्याची चर्चा करा आणि आपलं जीवन आनंददायी जाईल. आता तुम्ही सगळे माझ्यापुढे बसलेले 60 वर्षाच्या पुढचे, तुमच्या माहितीसाठी सांगतो आपलं इथून पुढचं जीवन वेदना विरहित म्हणजे काय, आपलं कुठंच दुखलं नाही आणि दुखाय लागलं तर आपली बायको सुद्धा पाय चोपायला येणार नाही. आपण आपली
अपोली आपण करा सोड बघा, सगळ्यांनी एकच लक्षात ठेवायचं, कारण कीर्तन सांगितल्यानंतर ते ऐकल्यानंतर त्याचा आपल्या जीवनात कुठतरी उपयोग झाला पाहिजे. बरोबर आहे का? नुसते टाळ्या वाजवायचे, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण, काय महाराज मस्त होता, असले मस्त महाराज लय मिळते. तुम्ही जे ऐका आणि ऐकल्यानंतर जे लक्षात ठेवून आचरणामध्ये आणताल, वागण्यात आणताल, त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. या कोरोनानं आपल्याला फार काही शिकून गेलं. कोरोना जर झाला तर ज्या बायकोनं 40 वर्ष आपल्या बरोबर प्रपंच केलाय, तिनं सुद्धा खिडकीतून भाकरी टाकल्या आणि टाचावर करून बघितली, राम हाय काय, रोज रामायण ऐकत ही सीता गेली श्रीलंकेला, पण ही सीता गेली तिच्या गावात, जगात कुणीच कोण असते. आणि आपले प्रश्न आपल्याला सोडवण्याची क्षमता निर्माण करण्यासाठी हे कीर्तन, की आपले प्रश्न आपल्याला सोडवित आले, आणि आपले प्रश्न आपल्याला सोडविण्यासाठी आपण जे काही केले ते कसे केले याचा उलगडा करत जायचे. सजीवाचा आपण जन्माला का आलो, आई वडिलांना माहित नाही, त्याला काय माहित, याच उत्तर कुणाजवळच. आपण जन्माला का आलो आणि मेल्यानंतर कुठं जाणार आहे याचा थांब पत्ता नाही. पण तुमच्या उलगड्यासाठी मी सांगतो, ब्रह्मांडामध्ये ज्या वेळेस संपूर्णच प्राणी होत, पाणी होत, आणि पाणी होत त्याच्यामध्ये भगवंत पवळलेले, म्हणजे असे पसरलेले होते. तुम्ही म्हणताल भगवंत वेगळाच, विष्णू वेगळाच, ब्रह्मदेव वेगळा, शंकर वेगळाच, देवाला आकार नाही उकार नाही, तो निरागस, आणि त्याच्या नाभिकमलामधून कमळ निर्माण झाला आणि त्याच्यातून ब्रह्मदेव निर्माण झाला, आणि ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करण्याची इच्छा, आणि ब्रह्मदेवाला सृष्टी इच्छा निर्माण झाल्यानंतर त्यांनी काय केलं, पृथ्वीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सूर्याच्या घरघर फिरण्यामधून पृथ्वी तयार झाली, आणि पृथ्वीचं रक्षण करण्यासाठी कुणाला पाठवायचं? मग स्वर्गामध्ये मनू आणि शतप्रिया नावाचे दोन मानव संवाद करत होते. स्वर्गातली सगळी सुख दुःख ती छाकायची, आणि एके दिवशी त्या शतप्रियाच्या डोक्यात आलं की तिने कल्पतरूचं फळ खाल्लं, आणि ब्रह्मदेवाने सांगितलं होतं की या वृक्षाचं फळ खायचं. वृक्षाचं फळ खाल्ल्यामुळे तिच्यात पहिल्यांदा काय निर्माण झाली तर लज्जा निर्माण झाली, आणि लज्जा निर्माण झाल्यानंतर आपण नेहमीच्या वागण्यामध्ये आपण एकटे पडणार नाही त्याची दक्षता घेतली, घेतो की नाही. आपलं सोयाबीन वाहून गेले याचा आपल्याला दुःख होत नाही, आपल्या भावाचं बी पाण्यात वाहून गेलं तो आपल्या बरोबर आहे, म्हणजे वाहून गेल्याचं दुःख नाही पण भावाचं बी आपल्या बरोबर आहे ह्याच्यातला त्याचा आनंद जीवन जगण्यासाठी तार. तसं या शतप्रियेने काय केलं, बोळ्या बाबड्या मानवाला गाठलं आणि त्याला त्याच्यातलं फळ म्हणून, आणि म्हणून ते फळ खाल्लं,
आणि म्हणूनच हे फळ खाल्ल्यानंतर त्याचं अर्ध फळ खाल्ल्यानंतर तिला लक्षात आलं की आपल्याला ह्या कल्पतरूचं फळ खाऊ नका म्हणून ब्रह्मदेवाने सांगितले, आपण तर खाल्लं. मग त्याच्या लक्षात आलं त्यांनी काय केलं की अर्ध फळ गिळलं, अर्ध फळ थुंकून दिलं, म्हणून आपल्याला ही घाटी इथं असं दाबलं तुकून टाकलं. बायकांना नाही, याला इंग्लिश मध्ये म्हणतात ॲडम सॅप. ज्ञानेश्वरीमध्ये 17व्या अध्यायामध्ये याचा उल्लेख. आणि अशा प्रकारच दोघांनी फळ केल्यामुळं बाई ही पूर्ण शहाणी महाराज आणि आपण अर्धे शहाणी. म्हणून संसार जर सुखाचा करायचा असेल तर बाईनं सांगितलेलं जर जो कोणी ऐकत असेल त्याचा संसार सुखाचा होतो. विठ्ठल विठ्ठल लग्न झालं, लग्न झालंय हा पटलं बघा. आता एक दुसरा एक प्रश्न निर्माण झालाय, कुणी आमच्या प्रत्येक जण म्हणते की आम्हाला नोकरदार नव्हता बघा. आम्ही म्हणतो नोकरदार नाहीच, 2012 पासून आतापर्यंत नोकऱ्याच नाही. तुम्हाला नोकरदार जावा आनंद द्यायचा कुठं? तुम्ही या आमच्या कळपात बुक्का माळ करा. ह्या पोराची सुद्धा लगे लगे आमच्या सानिध्यात आलं की लग्न झालं, त्यांना नोकरीची गरज नाही, कशाची गरज नाही. तर या ठिकाणी आपल्याला पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली आणि त्याच्यावरती मानव कसे आले या घटनेची आपल्याला पुढे जायचं. मग शतरूपाने मानवाला ब्रह्मदेवाने बोलावलं तर ते ब्रह्मदेवाच्या समोर येणार. मग काय म्हणले की तुम्ही आता स्वर्गामध्ये राहण्याच्या लायकीचे राहिलेले नाही, त्यांनी शाप दिला, तुम्ही आता पृथ्वीवर जा. आणि पृथ्वी झाल्यानंतर मनूला असा शाप दिला की तुला आयुष्यामध्ये इतका कष्ट करावं लागेल की तुझ्या शरीरातून घाम निघाल्याशिवाय तुला खायला मिळणार. आणि त्या बाईला असा शाप दिला की तुझ्यामध्ये पहिल्यांदा लज्जा निर्माण झाली, तुझ्यामध्ये अंगसंग करण्याची शक्ती निर्माण झाली, तुला मरणोत्तर वेदना होतील आणि तुला प्रसूतीच्या वेदना सहन कराव्या लागतील. काही काळ गेला की परत तू त्या व्यवहाराला तयार होतील. म्हणून हा प्रपंच शतरूप आणि मनूच्या माध्यमातून, आणि शतरूप आणि मनूच्या माध्यमामधून या ब्रह्मदेवाने जेव्हा पृथ्वीवरती पाठवले त्यावेळेस या सर्व सजीव सृष्टीचा एकमेव उद्देश कुठला आहे? आपण पृथ्वीवर येण्याचा एकमेव उद्देश कुठला आहे जो आपण रात्रंदिवस विचार करतो पण लक्षात येत नाही? ब्रह्मदेवाने सांगितलं की जा आता पृथ्वीवर आणि प्रजोत्पादनाचं कार्य. आणि सायन्स मधला एक डार्विन नावाचा विचारवंत त्यांनी असं सांगितलंय की प्रत्येक सजीवाचं एकमेव उद्दिष्ट आहे की आपल्यासारखा सजीव तयार कर. आणि आपल्यासारखा सजीव तयार करणं हे जीवन जगण्यातलं पहिलं उद्दिष्ट. आणि हे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी संसार, आणि संसार करण्यासाठी मग हे ब्रह्मांड आपण जमवतो. कपडा लत्ता भांडी कुंडी पलंग गादी एशी पिशी काय काय लागणार तो काय मूलभूत उद्देश आपला. आणि हे जमिनीच्या नादामध्ये आपण आपल्या शरीरावरची जी स्थिती आहे ती संपूर्णपणे नष्ट करतो आणि जर्जर जीवन जगायला सुरुवात करतो. आणि डार्विनने पुढे काय सांगितलंय की तुम्ही नुसता सजीवच निर्माण करू नका तर तुम्ही अस्तित्वासाठी जगा. स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स अँड फिटेस्ट फॉर सर्व्हायव्हल. मराठीत मी सांगतो तुम्हाला, इंग्रजी करणारे बरेच आता खेड्यापाड्याने मोबाईलवर झाले की प्रत्येक माणसाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असतं आणि ते अस्तित्व निर्माण करण्यासाठी तो जगत असतो. म्हणून आपल्याला आपली वंशवेल सातत्याने चांगली निर्माण व्हावी म्हणून शुद्ध बीजा पोटी Oh,
शुद्ध आहे काय शुद्ध होय गुळ तरी शुद्ध आहे का पण गुळ खातात ना अगोदर आपण शुद्ध कशाला म्हणतात याचा अर्थ समजून घ्यायचा मग शुद्धता कशी आणायची आणि तिथून संतती कशी तयार करायची आणि म्हातारपण कसं सुखकर करायचं या पद्धतीने आपण सगळ्यांनी म्हणून कीर्तन करायचं आणि मी विचारलं तर थोडं थोडं सांगत जाणार तुम्हाला लक्षात येईल नुसतं ऐकू नका टाळ्या नका या ब्रह्मांडामध्ये शुद्ध काहीही राहिलेलं सोनं शुद्ध पण अलंकार डागे सरकार युतीचे शुद्ध आहे या शास्त्र विज्ञानानं असं सिद्ध केलंय की एखादी वस्तू जर तयार व्हायची असेल तर दोन अणुरेणू एकत्र आल्याशिवाय वस्तू तयार या माईकला लाईटचा करंट दिल्याशिवाय हे चालत नाही आपल्याकडे जेवायला वाढल्यानंतर बोला जेवा बनल्याशिवाय जेवण तयार होत नाही इतकी आपली संस्कृती मग शुद्ध कशाला म्हणायचं हा फार मोठा अवघड प्रश्न आहे आणि पुन्हा त्याचं बीज आहे कशाला म्हणायचं प्युअर आपण प्युअर आहे आई हे शाश्वत बाप विश्वास आहे जी म्हणते ना हे तुझा बाप आहे तो बाप ठरतो प्युअर आहे ते विश्वास आहे म्हणून शुद्ध काय आहे तर या ब्रह्मांडामध्ये कसल्याही प्रकारचा संयोग नाही म्हणून हे ब्रह्मांड शुद्ध आणि त्या ब्रह्मांड वगैरे कळते ते शब्द हे विश्व आणि हे विश्व शुद्ध न राहिल्यामुळे ही हायब्रिड संस्कृती हायब्रिड मुलं जन्माला आलेत आणि त्याच्यामुळं आपल्याला त्रास होतो तर हे हायब्रिडायझेशन कसं काढायचं हा कीर्तनाचा विषय आपण ब्रह्मांडामध्ये गेल्यानंतर एक 1600 प्रकाश वर्षाच्या पलीकडं चंद्राचा अमल सुरू होतो आणि तिथे शुद्ध हवा मिळते आता सध्या आपल्या ज्या जीवनाच्या गरजा आहेत अन्न शुद्ध नाही पाणी शुद्ध नाही हवा शुद्ध आम्हाला पाणी प्यायचं म्हणलं तर बाटली लागत हवा शुद्ध घ्यायची म्हणलं तर क्लब आहेत पुण्या मुंबईला तुमच्या इथं सुद्धा ते फवारण्या करू करू खत घालो घालो सगळा बेचिराग झाले हवा मग शुद्धता आणायची शुद्ध या शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी तुम्हाला दोन तीन उदाहरणं सांगतो राम लक्ष्मण सीता वनवासाला निघाले आणि दंडकारण्यामध्ये एका पर्णकुटीवरती विश्रांती घेत असताना सीतेला रावण वायुमार्गाच्या यांनी घेऊन जातो घेऊन गेल्यानंतर ती 11 महिने अशोकवनात राहतो आणि अशोकवनात राहिल्यानंतर रावणाचा वध केल्यानंतर तिला अयोध्येला आणलं जातं आणि अयोध्येला आणल्यानंतर तिथल्या एका पर्टाच्या मुखातून रामाने ऐकलं असतं की ही 11 महिने रावणाच्या ताब्यात राहिली ही शुद्ध अशी म्हणून तिला काय करावं लागतं अग्निपरीक्षा द्यावी लागते आणि ती भरलेल्या चितेतून बाहेर येते आणि भरलेल्या चितेतून बाहेर आल्यानंतर तिचा एक केस सुद्धा जळत नाही त्याला म्हणायचं शुद्ध द्रौपदीला 5
पाच नवरे असल्यानंतर ते अर्जुनानं जिंकून आणली. धर्मानं सांगितली की आम्ही एक वस्तू आणली, ती म्हणले तुम्ही पाच जण भाऊ वाटून घ्या. आणि वाटून घेतल्यानंतर तिने प्रत्येक नवऱ्याकडं 2 महिने 6 दिवस राहिली. पण दुसऱ्याकडे जात असतात योग विद्येच्या आधारे ती स्वतःला पवित्र देह करायची. आणि पवित्र देह केल्यानंतर ती दुसऱ्याच्या घरी जाऊन त्याच्याबरोबर संसाराची. म्हणजे पवित्र देह करण्यासाठी काय आहे तर आपल्याकडे योग्य विद्या पाहिजे, आपल्याकडे तेवढी ताकद पाहिजे. आणि ती ताकद फक्त आपल्या रामनामात. पवित्रची होय पवित्र ती होय देह त्या आपला जर देह पवित्र करायचा असेल, आपला जर देह शुद्ध करायचा असेल तर काय आहे राम नाम एवढंच त्याच्यावरती आवश्यक. पवित्र तो देह वाणी पुण्यवान वाईट दिवस येऊ नयेत आणि आपल्या पोटी संतती चांगली निर्माण झाली पाहिजे. अर्जुन आणि श्रीकृष्ण दोघं मित्र. अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारलं की तुम्ही सगळ्या जगाला ज्ञान देता, सगळ्या जगाला मार्गदर्शन करता, तुमचा एखादा तरी मुलगा रती महारथी का निघाला नाही? श्रीकृष्ण म्हणाले इतका अवघड प्रश्न आहे, याचं उत्तर मी तुला उद्या देतो. जवळपास 80% IAS ऑफिसरला संसार करता येत नाही. 90% IT क्षेत्रामध्ये पुण्याला घटस्फोट होते. समाज व्यवस्था पलीकडे चालते. आणि अशा प्रकारची व्यवस्था असल्यानंतर मग श्रीकृष्णानं दुसऱ्या दिवशी अर्जुनाला सांगितलं की मी सगळ्या जगाचं कल्याण करीत बसलो, माझ्या संसाराकडे मला लक्ष देता आलं नाही, म्हणून माझी मुलं कर्तबगार निघाली नाही. आणि आयुष्यामध्ये या कलयुगातल्या प्रापंचिक लोकांनी एवढं लक्षात ठेवायचं, नादान औलादचे नावलादाचे नसलेलं परवडलं. नसलेलं परवडलं कसं? लेकरू नाही एवढं एकच दुःख आहे. पण लेकरू जर बेकार निघालं, वाईट निघालं तर त्याच्या इतकी दुःख माणसाच्या आयुष्यात कुठलीच नाही. आणि ही दुःख तुमचं तर आता संपलंय, पण निदान नातवंडाच्या तरी नशिबाला येऊ नये. म्हणून हा की आपल्या घरामध्ये डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, IPS अधिकारी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, महाराज जन्मले पाहिजेत. पुत्र Yeah.
कुठपर्यंत आलो आपण? आपल्या पोटी नातू चांगला जन्माला आला पाहिजे, आणि तो जन्माला कसं घालायचा याचा परमार्थामधला एक दृष्टांत मित्रांनो सांगतो की मनु आणि शतप्रिया यांची मुलगी देव होती, तिचं लग्न मग मी सांगितलेलं काय लक्षात राहणार? अण्णांना सांगितलं आमच्या गावात दरवर्षी भागवत असत, भागवताच्या दुसऱ्या दिवशी ही कथा आहे. देवहूतीचा विवाह पुन्हा बरोबर झाला, कर्दम नावाच्या ऋषी बरोबर झाला. सुरुवातीला ब्रह्मदेवाने 10 ऋषी तयार केले, त्यातला हा एक ऋषी. आणि कर्दम ऋषी हा त्याच्या दिनचर्येमध्ये इतका परिपूर्ण होता की सूर्य चंद्र एखाद्या वेळेस उगवण्याचं आणि मावळण्याचं, दिशा बदलतील, वेळ बदलतील, पण कर्दम ऋषीच्या दिनचर्येमध्ये बदल होत होता. आणि ऋषीचं रूप आणि ऋषीचं ज्ञान वाखाणण्यासारखं, आणि देवहूती ही तितकीच सुंदर. संध्याकाळच्या वेळी कर्दम ऋषी जलक्रीडा करून स्वतःच्या अनुष्ठानाला बसले आणि अनुष्ठान तपश्चर्या चालू. अनुष्ठानाने तपश्चर्या उघड्या अंगाने करायची असते, आणि देवहूतीनं त्या कर्दम ऋषीच शरीर पाहिलं, आणि शरीर पाहिल्यानंतर तिच्या मनामध्ये विषय वासना तयार झाली, आणि विषय वासना तयार झाल्यानंतर तिनं कर्दम ऋषीकडं अंगसंग करण्याची इच्छा व्यक्त केली. धर्मशास्त्रामध्ये स्त्रियाच्या मनामध्ये अंगसंग करण्याची इच्छा जरी आली तरी तिने तोंडानं बोलून दाखवायची नसते, हे धर्मशास्त्र सांगतं. तिने त्याच्या देहबोलीमधून ते स्पष्ट केलं. कर्दम ऋषीनं अनेकदा तिची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, परंतु ती ऐकली नाही. स्त्री हट्टाला पेटली. शेवटी कर्दम ऋषीनं समर्पण केलं आणि तिची इच्छा पूर्ण केली. इच्छा पूर्ण केल्यानंतर परत त्यांनी तिलांजली दिली, तर्पण केलं आणि तपश्चर्या. परिणाम काय झाला? काश्यप ऋषीच्या पोटी, कर्दम ऋषीच्या पोटी हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यप जन्माला, राक्षस. आणि त्यांच्याच पोटी इंद्रासारखा देव. का फरक पडला? की अंगसंग करण्याच्या जर वेळा चुकल्या, अंगसंग करण्याचे जर दिवस चुकले, अमावस्या पौर्णिमा एकादशी या दिवशीला अंगसंग करणं टाळलं पाहिजे, तरच आपल्या पोटी संतती चांगली निर्माण करते. हे घरी गेल्यानंतर नातवंडाला बोलत बोलत सांगा, तर मी तुम्हाला सांगितल्याचा फायदा होईल. कारण आम्हाला काय वाटतं की मराठ्याची ब्राह्मणाचीच पोरं आमच्याकडे शिकायला आलेले आहेत कलेक्टरसाठी, IPS साठी, आपली काही येत नाही. जीव तोडून आम्ही हा विषय मांडतो की बहुजन समाजामध्ये बुद्धिमान मुलं जन्माला, आणि ही बुद्धिवान मुलं जन्माला घालण्यासाठी तिथे मी तिचा मेळ घालूनच जन्माला आणणार. सायन्स सुद्धा हे मान्य केलंय की 7 पिढ्यापर्यंतचे जे गुणधर्म आहेत ते आपल्या पुरामध्ये येतात. म्हणून लग्न जमवताना पहिल्यांदा मामा बघितला पाहिजे की मामा किती हुशार, मामाचं गोत्र किती चांगलं आहे, सगोत्री विवाह केले नाही पाहिजे. आणि मामाची मुलगी तर अजिबात, कारण त्या दोन्ही अनुरेणू एक सारखे येतात आणि मुलं वेळी जन्माला येतात. असलं कीर्तन तुम्ही कुठेच ऐकलं नसेल, कारण आपल्याला एका कॉम्प्युटर युगामध्ये जगायचे. एकीकडं तुम्हाला पाहिजे तसा मुलगा तयार करण्याची शक्ती विज्ञानामध्ये आली की डार्विनचा बुद्ध्यांक 36 होता, तर 40 बुद्ध्यांक तयार होण्याचा मानव तयार होणार. तुमचं सोयाबीन काढायला कॉम्प्युटराइज्ड लेबर तयार होणार. एकीकडे विज्ञानाची अशी प्रगती असताना आपली संतती सुद्धा शुद्ध बीजातून तयार होते, आणि हे शुद्ध बीज कशाने पवित्र होणार आहे? तर आता आपलं शरीर इतकं खराब झालंय, त्याला जर शुद्ध करायचं असेल तर त्याला एकच या कलयुगामध्ये मार्ग आहे, राम. आणि हे रामाचं नाव आणि जप तप केल्यामुळं काय होतं की माणसाची बुद्धी एकाग्र होते. सारखा जर जप करत बसला ना तर बुद्धी अशी फारशी फिरत नाही.
आणि बुद्धी न फिरल्यामुळं माणसाचं मन एकाग्र होतं. बुद्धी त्या मनावरती नियंत्रण करते आणि बुद्धी त्या मनावरती नियंत्रण केल्यामुळं आपल्याला आयुष्यामध्ये जे निर्णय घ्यायचे असतात ते करेक्ट घेतात. साधक कीर्तनाला जावं का नाही जावं याचं मी एवढं सांगतो ना ज्ञान. त्यांचा फोन आला, मी त्यावेळेस होय म्हणलो, नंतर करोनाची लाट सोडू, जाऊ का नको, जायको नको, बायको म्हणले महाराज होऊन काय करणार आहेत, घरी आल्यानंतर कोरोना घेऊन घेणं वगैरे वगैरे. शेवटी म्हणलं आपण शब्द दिल का आपण जाणं गरजेचं. बुद्धी श्रेष्ठ का म्हणून म्हणून या ठिकाणी आपला देह पवित्र करण्यासाठी तुमच्या गावात जो सप्ताह आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये 7 दिवस तरी एकाग्र चित्तीनं रामनाम म्हणा, म्हणजे तुमचा देह पवित्र होईल. आता हा देह पवित्र झाल्यानंतर त्या देहातलं मन सुद्धा पवित्र असं दिसत नाही. संतोषाची चाड लावी असं ज्ञानेश्वरीच्या 4व्या अध्यायामध्ये श्लोक. संतोषाची चाड लावी ते मन, चाड म्हणजे काय, चाड्या लावणे ग्रामीण भाषेत, चाड्या लावतो चुकल्या करतो. हे मन आपल्या ताब्यात का राहत नाही, हे डोळे सुरुवातीला काय करतात, एखादी वस्तू बघतात, ती वस्तू बघितली की आपल्या मनात भरभर आणि ती वस्तू प्राप्त करेपर्यंत आपलं शरीर प्रयत्न करत. स्वप्नात मी तीच वस्तू दिसते, जागतापणी तीच वस्तू दिसते आणि मन असं विचलित होतं की 7 समुद्राच्या पलीकडं जातं, 3-3 माळ्या चढतं उतरतं आणि त्याच्यामुळं माणूस व्याकुळ. आणि ही मनाची अवस्था आपल्याला दुःखाला कारणीभूत ठरते. मनाला ताब्यात ठेवणं इतकं सोपं नाही, पण त्या मनाला चुचकारून चुचकारून तळावर जर आणलं तर आपल्या आयुष्याची जी काही दुःख आहे ती दुःख कमी होतात. हा त्या मनाचा उद्देश. मन वड्याळ वड्याळ जसं उभ्या पिकातलं ढोर, हा करता नाही जात बाहेर. बहिणाबाईचे कविता आहे त्यांना माहित नसत कि मन म्हणजे उभे पिका जसं जनावर सोडतो ना तसं ते धुडाळत आणि नको नको ते विचार करत, नको नको ते कल्पना करत आणि आपल्या जीवनातला जो आनंद आहे तो पूर्णपणे नष्ट करत. मग ह्या मनाला ताब्यात आणण्यासाठी, आपल्या शरीराचा देह पवित्र करण्यासाठी आणि त्याचं बीज शुद्ध करण्यासाठी आपल्याला प्रयत्न वासनेच्या संगे नको जाऊ, वासनेच्या संगे नको जाऊ, पहाड़
शेतकरी सगळे रब्बीला ज्यावेळेस आपण ज्वारी पेरतो त्यावेळेस उत्तरा नक्षत्रातून पाणी धरतो, गावरान गायचं मूत्र धरतो आणि त्या पाण्यामध्ये आणि गोमूत्रामध्ये ती ज्वारी हलवतो, त्याला गंधक लावतो. का लावतो? जर तशा प्रकारचं बिया आपण पेरलं तर आमच्याकडं कानी नावाचा एक बडी ज्वारीला रोग पडतो. तो पडतच नाही, तर इकडे तुम्ही बडी ज्वारी पेरता का काही माहित नाही. मग अशा प्रकारची प्रक्रिया करून शुद्ध बीज तयार केलं जातं आणि ते जर पेरलं तर 100% उगवण होती आणि पिशवीतलं बिया आणलं पेरलं तर उगवल का नाही याची खात्री सुद्धा देता येत नाही. म्हणून शुद्ध बीजाचं एवढं महत्व. आणि हे शुद्ध बी जर पाखरानं खाल्लं तर वड पिंपळ उंबर आरशी शिवर सुद्धा. माझ्या घरात वरती दरवर्षी ती पिंपळाची पानं छटवून टाकावं लागतं. कुठली तरी पक्षी येतो तो पिंपळाचे उमराचे बी खातो आणि ते त्याची विष्ठेतून ते झाड झाड. म्हणजे शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ उगवटी. जर शुद्ध बी असेल तर ते आरशीशीवर सुद्धा उगवतं आणि त्याच्यापासून झाड तयार होतं. आणि अशा प्रकारची झाडं माणसाच्या जीवनाला अतिशय उपयुक्त असतात. आपल्या घराजवळ जर पिंपळाचं झाड असेल आणि ते जर पूर्व दिशेला असेल तर त्याच्या घरामध्ये लक्ष्मी कच्च्या घागरीनं पाणी वाहते असं धर्मशास्त्र. पण आपण झाडं तोडू तोडू लागलो. म्हणून तुकाराम महाराजांनी त्याच्यासाठी अभंग केलाय, वृक्ष बल्ले वृक्ष बल्ले आम्हा वृक्ष बल्ले की या झाडाचं अन्यान्य महत्व आहे शेतकऱ्याच्या आयुष्यात. आता सगळ्या ट्रॅक्टरचं यंत्रीकरण झालं त्याच्यामुळे ट्रॅक्टर आलं, पेरणीचं यंत्र आलं, आणखी कुठली यंत्र आली. पण शेतामध्ये जर झाडं असतील तर त्या झाडाचा त्या शेतकऱ्यासाठी अप्रतिम असा उपयोग. मग हा हे झाड त्याची फळं जर आपण चाखली तर आपली शरीर पकडली चालते. आता शुद्ध बीज तयार करण्यासाठी आपण मानवाचं शरीर कसं आहे त्याचा थोडासा अभ्यास. आपल्याला सगळंच करायचं आणि हे सगळं करणं कशावर अवलंबून आहे? कशावर अवलंबून? आपले सगळे स्वप्न आपली सगळी मनोगत ह्या शरीर प्रकृतीवर अवलंबून. कुठल्याही तो बरायलेल्या टाळकऱ्यानं मी जसा दोन पायावर आल्यापासून उभा आहे, माझं वय 70 तसं उभं राहून दाखवायचं. इथून पुढे असं नाही करायचं, असं नाही करायचं, असं नाही आणि बसलं नाही असं भात नाही करायचं, ताट बसा बसा ताट. मी सांगतो कसं होतं. आणि याच्याकडे कमालीचं दुर्लक्ष. शरीर नीट असेल तर सगळी मनोगत पूर्ण होते आणि शरीर नीट नसेल काय होणार? आता हे शरीर कशावर अवलंबून? तुम्ही म्हणता आम्हाला खायलाच मिळत नाही. ऋषी मुनीचा देश आहे. ध्रुवानं सुरुवातीला 3 दिवसाला अन्न सेवन करायला सुरुवात केली, नंतर 1 दिवसाला, नंतर अन्न सोडलं, हवा सोडली, पाणी सोडली, तपश्चर्या केली आणि आढळ पद प्राप्त. हे भागवतामध्ये ऐकलं असतं. आणि मग आपण आपला रोज बासुंदी पुरी मिळत नाही आणि आमचं शरीर कसं टिकल? रोज 3 रुपये किलोचे गहू, 2 रुपये किलोचे तांदूळ खावं लागतात, हायब्रिड गाईचं दूध खावं लागतं, आमचं शरीर टिकत नाही असं नाही. तुमच्या ताटात वाढलेलं अन्न तुम्ही किती आनंदानं खाता याच्यावरून तुमचं शरीर टिकते. आणि तो स्वयंपाक करत असताना तुम्ही किती आपुलकीनं स्वयंपाक केलाय, कनेक मिळत असताना जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी मनी ती कनेक टिंबायची
नाही. कुठं बाहेर गेला असेल, येताना धाब्यावर गेला असेल, आता माझ्या मोडावर आलाय, माझं सगळं वाटोळ झालं. मी होते म्हणून संसार केला, दुसरी असती तर पळून गेली असती. हे मी म्हणत सांगत नाही. माझ्या लग्नाला झाले 50 वर्ष. आमच्या वडिलांनी बायको मला ठरवली, मी बघितली नव्हती. म्हणले तुझं लग्न ठरवले, म्हणलं मला न दाखवता, म्हणजे आम्ही काय तुझं वाईट करू. 23 तारखेला लग्न आहे, म्हणले तू गावाकडे ये. गेलो गाव, बायको कशाची बघितली नव्हती. म्हणले हळद लावायची, चला. हळद लावताना तिचा जरा हात आला, त्या शेलकट शेलकट बघितलं आमच्या बाहेर, ते हात जरा पांढरा दिसतो. म्हणलं जीवा जीवा मग तिनं उठली ना, आम्हाला हळद लावली. तिनं नख काढलेलं नव्हते, अशी वार पाडली पाहिजे सगळ्यांना. आणि तिला जरा विचारलं ना, आग जरा ते भाकरी जरा नीट कर, तुझे करपली एकच कापा. मी आले तुला खायला नव्हतं, खापर बसायला नव्हतं, छपर काहीतरी. मी 50 वर्ष आहे, म्हणलं मी आल्यापासून तरी सगळं वाढले. उदगीरला घर, पुण्याला घर, मुंबईला घर, पोरं डॉक्टर, पोरगी डॉक्टर, माझ्यामुळे सगळा संसार. मी म्हणून सगळा संसार केला ना, तर दुसरी पळून गेली असते. म्हणलं गेली असते तर गेली असते, दुसरी तिथं चांगली मिळाली. ऐकून ऐकून कपडा झालो. मी म्हणलं सगळंच तो आणलं. म्हणलं मी तर होतो, मी बी तुझ्या बापाच्या गाडीत नाही. मी काल्पनिक विरोध सांगत नाही. माझा मुलगा असेल तिथं बसलेलं त्याला इच्छा बायको दिवसातून 100 वर तेवढं सहन करून प्रपंच करावा लागतो. तो हा प्रपंच चांगला होतो, आणि असा प्रपंच करण्यासाठी आपल्याला रोज बासुंदी पुरी खायची गरज नाही, तर स्वयंपाक चांगल्या भावनेतून करायचा. आणि केल्यानंतर तो रुचकर आपोआप लागतो. नवरा दारू पीत नाही. सकाळी उठल्याबरोबर सडा सारवण झालं की म्हणायचे 2 बाकरी दूध पुष्करण खा. त्याने तंबाखूचं खाल्ले का मला? पण तुमचं ते टीव्हीच्या मालिका पाहिजे, एक वाजले तरी त्याला खायला मिळत नाही. ते दारू पितय, तंबाखू खाते, अजून काय काय खाते, भूक खाते, गुटखा खाते. जबाबदार कोण आहे? तुमच्या हातात. मला एकदा काय म्हणले, कुपोषणाचे तिथं मुंबईतला उदाहरण सांगतो की कुपोषण का होते. तुम्हाला सांगतो, इथून पुढे प्रगती जर कोणाची व्हायची असेल तर त्याचं किचन स्वयंपाकघर समजत खायला मिळालं. हे दादा कशा दिले संडास आले, घरातून स्वयंपाक गेले बाहेर. आता आम्ही कीर्तन समजून घरला गेलो की बायको मध्ये आला काय सप्ता. कोण उडे नाही 2 वाजता जाणार. आमची बाई तू बहीण बोलून बोलून बेजार होत तरी करू काय खिचडी. आता एवढ्या मोठ्या माणसाला खिचडीवर बागल त्या सारखं 3 रुपयाचं तांदूळ दिले, फर्स्ट क्लास पैकी ज्वारीची भाकर करायची, पिठलं करायचं, वरण करायचं, रेटून खाऊ घालायचं. बघा शरीर प्रकृती कशी होती. आणि ना तुम्ही कशा जन्मतोय, 12 वर्षालाच कीर्तन सांगायला. मारवाडी ब्राह्मणांची शरीर प्रकृती का चांगली? त्यांच्या आहारावरती फार मोठं लक्ष. ते तिखट अजिबातच खात नाहीत, खाल्लं तर माफक खाते. आणि ह्याने म्हणतात, आमच्या ह्यांना चरचरी तर्री खाल्ल्याशिवाय झिंझिण्यात अंतरतरी खाल्ली की सटकून राग येतो. आणि झाला की बदा बदा
आता तर मार खायचा का नाही खायचा, उद्यापासून बापच तिकट टाकायचं, हे सगळं कोणी सांगणार नाही तुम्हाला. पण कामचा मी नाही इलाज झाला की स्वयंपाक करण्यापासून शिकवावं लागला. आणि टी व्ही मधला स्वयंपाक अजिबात बघायचा नाही, मालिका बघायच्या नाही. तुमच्या मालिका संपल्याशिवाय चुलीला चुलीच नसेल जास्त काय त्या मालिका. एक बाई दोन नारा, दोन बाई एक बाई, असं बघणं काय. एक तरी मालिका जिच्यापासून काही बोध घ्यावा अशी सगळ्या विचित्र मालिका. पण रानातून काही पाहिजे आलं नाही आमच्या गावाकडून. आमची भाऊजे तर ती चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे आवर्जून सुनाईच्या तर म्हणून ही शरीर प्रकृती माणसाची फार महत्वाची. आणि ही शरीर प्रकृती जर टिकून ठेवली तरच तुम्हाला भविष्यामध्ये काही संधी आणि शुद्ध बीज तयार होते. आणि हे शुद्ध बीज तयार करणं दुसरीकडे दुसरीकडे अमेरिकेला जाऊन आणायची गरज नाही. जे आपल्या घरात येते आनंदाने खा, शरीर उत्तम राहत. आपल्या शरीरामध्ये भूक राखून जेवा, शरीर नीट राहत. युक्त आहार आपण तुकाराम महाराजाची बीज का करतो तर तुकारामाचं आचरण आपल्या आचरणामध्ये यावं म्हणून बीज करतो. तसंच बीज आपल्या शरीरामध्ये तयार झालं पाहिजे पवित्र. आणि हे पवित्र मी फक्त रामनामाने होऊ शकतोय तरच पुढची पिढी चांगली निपजणार. कारण सध्या पुढची पिढी इतकी विचित्र निघणार आहे की ती कल्पनेच्या बाहेर. प्रत्येक खेडेगावात या म्हातारा म्हातारीचे चोरे गेलेत कमवायला. कमीला जाण्यासाठी आमचा विरोध नाही. प्रत्येक महाराज म्हणतोय आई वडिलाची सेवा करा. आता तुमची पोरं पुण्याला नाशिकला औरंगाबादला कशी सेवा करणार आहे. आम्ही सांगतो तुम्ही त्यांची सेवा करायला जाऊ नका, पण रोज संध्याकाळी आईला वडिलाला फोन करा, जेवलात का झोपलात का. विलासराव देशमुख गोपीनाथ मुंडे मी क्लास म्हटले, मला विलासराव म्हणले की तुमच्या चेहऱ्यावरती एवढं तेज कस काय. म्हणलं काय नाही, जी बायको वाढील ती खातो आनंदात राहतात. विलासराव काय म्हणले होते मला की आपल्या मुलांना विचारावलं की बाबा तुम्ही जेवलात का, पप्पा तुम्ही जेवलात का. आणि बायकोने विचारावं तुम्ही खूप काम करतात थकलात गोळीच लागतात असं होत. पोरं म्हणते थकलात ना जेवलात ना. उलट ते आपल्या मरणाची वाट बघते आणि जेवढं कमवून ठेवताना तेवढ्या लवकर तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करते.
म्हणून जास्त कबील तरी उपयोगाचं नाही, पण जास्त सुसंस्कृत संतती जर आपल्या पोटाला आली तर ती केव्हाही त्रिकाल बाधित चांगली राहू शकते. म्हणून ही तुकाराम बीज की तुकारामाचं आचरण आपल्या बीजामध्ये यावं म्हणून तुकाराम बीज भाऊ बीज. बहिणीकडं भाऊ ओवाळायला गेला, तिला विचारलं की मी तुला काय ओवाळणी दिली, तर तरी बहीण काय म्हणली कि मला तुझी ओवाळणी नको, पण मला जशी बहीण समजतो तस तुला समोर आलेली स्त्री सुद्धा बहीण वाटली पाहिजे, तीच मला तुझी भाऊ पाहिजे. अशा प्रकारचं बीज आपल्या शरीरामध्ये शारीरिक क्षमतेच्या आधारे, वैचारिक क्षमतेच्या आधारे तयार झाले पाहिजे. म्हणजे आपल्या घरामध्ये सगळ्याच प्रकारचे चांगल्या प्रकारचे लोक जन्माला येतात. आणि तुम्ही एक ध्यानात ठेवा, कुठलाही संत गरिबाच्या पोटी जन्माला आलेला नाही. व्यास या भारताचे राजे, व्यास ऋषीनं त्याची आई सत्यप्रिया तिला म्हणले 5000 वर्षापूर्वी की आता पृथ्वीवर राहण्यासारखी परिस्थिती राहिली नाही, तुम्ही इहलोक सोडून परलोकांचा. तिने योग्य विद्येच्या आधारे ऋषिकेशला स्वतःचा ध्येय ठेवला आणि निघून गेली. अजूनही ऋषिकेशला तिची तिचं मंदिर आहे. व्यास देशाचा राजा, त्यांनी धर्मग्रंथ लिहिले. धर्मग्रंथ काय आहे कि त्या त्या समाज व्यवस्थेला उपयुक्त असणारं लेखन केलेले त्याला धर्मग्रंथ म्हणायचं. सुरुवातीला वेद तयार झाले, रुचिका तयार झाल्या, रुचिकेच्या नंतर गीता तयार झाली, गीतेच्या नंतर ज्ञानेश्वरी तयार झाली. आणि त्यावेळेस लिपीचा शोध नव्हता म्हणून गुरु शिष्य परंपरेमधून ते जतन करण्यात आले. लिपीचा शोध लागल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी नेवाशा येथे सच्चिदानंद बाबांना ती ज्ञानेश्वरी सांगितली आणि ज्ञानेश्वरीचं लेखन केलं. ज्ञानेश्वरी समाजाला आवड होते म्हणून तुकारामाचा गाथा तयार झाला आणि गाथा सोप्यात सोपा करण्यासाठी महाराजांचं देव फुटलं. अशा पद्धतीने हे आध्यात्मिक ज्ञानाचा प्रभाव इथपर्यंत पोहोचलेला. आणि सगळं जरी आपल्याला ज्ञान नाही समजलं, हरिपाठातला एक जरी अर्थ कळाला, बुद्धीचे वैभव बुद्धीचे वैभव प्रश्न विचारला, बुद्धी सगळ्याला सारखी का? मग एकच पैशावर परमेश्वरानं सगळ्याला सारखीच बुद्धी दिलेली आहे. बऱ्याच जणाला म्हातारपण आल्यानंतर कळत की आपल्याला बुद्धी आहे. कधी कळत? जेव्हा सगळे व्याधी आपल्यावरती आक्रमण करते आणि कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये बाजावरती टाकलं जातं आणि ते खॉय खॉय करतो, म्हणतो तेरा कर माझ्या नावावर जमीन आहे, काय माझी अवस्था. तेव्हा तो वारीला जाताना बायको घरी ठेवला तर दुसरीला बरोबर घेऊन गेला, तुला हे भोग आणि काय तुम्हाला मी वार करतो. अरे तू एकादशी दिवशी बटन खाल्लाचं पुन्हा गावात आलेला, प्रत्येक पार्टीकडून पैसे घेतल्याचं, मतदानाच्या दिवशी दुसऱ्या गावाला निघून गेला, तुझ्या नशिबाला हे दिवस येणार. मग असं दुराचार पद्धतीने बघायची काय करायचं?
तर बुद्धी ही प्रत्येकाला सारखीच परमेश्वराने दिलेली, पण तिचा विकास कसा करायचा हे ज्ञानदेवाने हरिपाठातलं सांगितलं, त्याच्यासारखं वैभव नाही. मग आता आपल्याला कलयुगामध्ये ही बुद्धी विकसित कशी करायची, तर गर्भधारणेच्या दिवसापासून त्या गर्भवतीला जे अन्न मिळत त्या अन्नावरून तिचा गर्भ विकसित होतो आणि बुद्धी विकसित होते. लक्षात ठेवा जरा, घरी वेळेवर सांगा. आणि ती बुद्धी विकसित झाल्यानंतर 3 वर्षापर्यंत त्या लेकराला जे अन्न आहार मिळेल त्याच्यावरून ती बुद्धी वाढत होते आणि मग ते टॅलेंट होत. झुंबरलाल जी कठोड्याने तिथं मी कीर्तन सांगायला गेलो, त्यांनी 9 गिरगाई पाळल्या. गिरगाईच्या दुधापासून मिळणारे जे व्हिटॅमिन आहे ते व्हिटॅमिन जर तुमच्या वंशजाला मिळाले तर तुमच्या घरी 100% डॉक्टर इंजिनियर लिहून. आपल्याकडे गर्भवतीकडे किती दुर्लक्ष. शिळ पाक तिला टाकायचं, 9 महिने होस तर कामाला ताणायची आणि सासूचा एकच ठेका, मला नाही बाया दवाखान्यात न्यावा लागला. अगं त्यावेळेस तो खाल्लंच कसलं, आता हिला काय हायब्रिड बाकरण द्याण जर्सी गाईची दूध कशी घरामध्ये प्रसूत होईल. तर अशा प्रकारे बुद्धी त्या गर्भवतीला जे अन्न मिळेल, जो डाईट मिळेल, जो औषध मिळेल त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून हा प्रयोग घरी गेल्यानंतर करा, चिंतन करा. आणि सुतकासारखा पुढच्या वर्षी मी आलो त्यावेळेस तुमचे चेहरे दिसले नाही, असे आनंदाने बसलेले असावे. तुमच्याकडे असं इतकं बोझ आहे तुमच्या डोक्यावर की आता उद्याच्या ते सोयाबीन खाली येतंय का वर जाते, ते गाय दूध देते का नाही, इतकं ओझ पडले. थोड धंदे करा, काही करा आणि स्वतःचं जीवन आनंदाने जगा. आता म्हातारपण येतो इतकं एवढं सांगून काही उपयोगाचं नाही. म्हातारपण आनंदात कसं घालवायचं ते सांग. आपण घरी गेल्यानंतर आपल्या सुनाच्या लेकराच्या कारभारात हस्तक्षेप करायचा नाही. शक्य म्हातारा जरी बसला तरी सासू हस्तक्षेप करणारच. तिला न विचारता जर सुनानी भाकरी केल्या तिची तळपायची मस्तकाला आलं दुःख वाटायला. हे उदाहरण मी तुम्हाला याच्यासाठी सांगितलंय की आम्ही विदर्भामध्ये शेतकऱ्याने आत्महत्या का केला त्याचा अभ्यास करण्यासाठी गेलो. नरेंद्र जाधव त्याचा अध्यक्ष होता, मी त्याचा सदस्य. सगळ्या आत्महत्या जवळपास 99% कौटुंबिक कलहातून झाल्या. जसं आता कुणी जरी मेलं तरी कोविडने मेलं म्हणते तसं त्यावेळेस कर्जबाजारीपर्यंत आत्महत्या केल्या. नंबर 1 लेकराच्या सोन्याच्या ह्याला धर्मशास्त्राचा वानप्रस्थ असायचा, विचारलं सांगायचं नाही तर तुझं तू बघ. मला सुद्धा बेकार सवय होती. पप्पू बसलाच का, बाटली घेतलीस का, बॅट ठेवलीस का, ते इरिटेट होऊ लागलं. आमच्या बायकोला बोललं ते 40 वर्षाचं झाले त्याला लेकरं झाले तू कशाला विचारते असल्या आई असल्याशिवाय तू आहेस आई म्हणलं तुझ्या पुरत मला मधी म्हणून ती आपली लेख सुद्धा ती इरिटेट होती. इरिटेट म्हणजे रागाला येते. आपण त्यांच्यात हस्तक्षेप कशा. दुसरा जितकी भूक लागली त्याच्या अर्ध्यापेक्षा कमी खायची. जेवणाच्या वेळा चुकू द्यायच्या नाही. भरभरपूर पाणी प्यायचं आणि सून आणि लेख जेव्हा आणून देईल तेव्हा खायचं. तुम्हाला त्याला भूक लागेल काय करायचं. बाजारामध्ये बिस्किट मिळतंय, ब्रेड मिळतंय, फळं मिळतंय. तुम्हाला बिस्किट ब्रेड फळं मिळण्यापर्यंत नरेंद्र मोदीने व्यवस्था केली. पैसे आलेले कोणाला सांगायचे नाहीत, बायकोला सुद्धा सांगायचे. आणि गावात बसून सगळ्या पाटीलकीचा हिशोब मांडून बसायचे. अतिशय वाईट. आमचे रिटायर्ड लोक सुद्धा ओ सर त्या कुलकर्णीची पोरगी हो, म्हणलं तुम्हाला करणं काय, तिची तिने गेली निघून तू बस ना गपचुप त्या गॅरमध्ये खेळत नाही. तसं गावचा कुटाणा केल्यामुळे एक तर आपली शक्ती वाटली होती, आपलं नाव बदनाम होतं, आपलं आयुष्य कमी होतं. आणि तुम्ही कसं जगला त्याला महत्व नाही, तुम्ही कसं मेला चला चला मेला पाहिजे.
मी आता बोललो महाराजाला कसं म्हणतो. आणि मृत्यूची वेळ धर्मशास्त्रामध्ये सांगितली, उत्तरायण चालू असताना सकाळच्या प्रहरी जर मेला तर तो पुण्यवान, आणि संध्याकाळी जर मेला तर तो पापाचा. कारण संध्याकाळी जर मेला तर रात्रभर भजन करायला बसावं लागतं. आता तर कोणी बसत नाही, भजन करत नाही, असं खांबाला बांधतात आणि डराडर झोपत. नाहीतर बरेच जण होते काय, त्याच्याला जाताना सुद्धा हे तकलीफ देऊन गेलं, म्हातारा लवकर मेलं बी नाही. मग हे करायचं कसं? हरिनामाचं जर चिंतन केलं तर तुमची बुद्धी कायम मरेपर्यंत चांगली राहते. कारण एकाग्रता वाढते त्याच्यामध्ये, आणि एकाग्रता वाढल्यामुळे शरीर नीट राहत, आणि शरीर नीट राहिले की तुम्ही जिंकवा. तुकाराम महाराजांचा अभंग एक म्हातारपणा होते, ते बिडके टाकता कळत करतो असं या पोरांचा पाठ नसेल. पण अशा पद्धतीचं जर जगला तर तुमच्या जीवनामध्ये आनंद. आणि या कोविडने एक शिकवले की अंतविधीला आम्हाला भाषण करायला लागतात. महाराजाला तोला मागले माझे शिवे एकदा तर मेलेला माणूस आणि ह्याच्यासाठी काय करायचं की आपल्या घरामध्ये पैसे साठवून साठवून गीर गाय घ्यायची. गीर गायीचं दूध घेतल्यामुळं म्हातारपण ही चांगलं जातं आणि नातोंडाचा उत्कर्ष होतो. त्या खटोंडनं 9 बाई पाळल्या तर मला त्यांनी त्याची 4 महिन्याची मुलगी दाखवली, करोडो रुपयाचा माल. तिला अस्खलित इंग्रजी बोलता येते, संस्कृत पाठ. मी म्हटलं आता आपण बी गावाकडे जावं आणि गीर गाय सांभाळावे आणि आपली नातोंड नीट करावी. म्हणजे तुम्हाला इतकं सांगून काय उपयोगाचं नाही, आणि जेवढं लक्षात राहिलं तेवढं लक्षात ठेवा. आचरणात आणा, चिंतन करा, आणि म्हातारपण चांगलं. हीच या कीर्तन शैलीची फलश्रुती. आता शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोबटी दुसरं चरण घ्या.
अमृताची वाणी देह देहाचे अभंग दुसरं चरण मुख म्हणजे हे तोंड तोंडाबद्दल काय बोलण्याची काय फारशी आवश्यकता नाही सगळ्यालाच तोंड आहे आपण म्हणतो तोंड सांभाळून बोल एकदा दुबेजा आणि दाताचा संवाद सुरू झाला दात म्हणाले आम्ही 32 जण आहेत म्हणून तुझं संरक्षण होत जीभ म्हणाले बघायचं आणि मी जर एक वाकडा शब्द बोलले तर समोर जाऊन तो 32 बाहेर आता बोलण्याचा परिणाम नाकात बसून नाकातून उठ मुखी अमृताची वाणी अमृत थोडक्यात समजा जरा देवाचं आणि दानवाचं युद्ध झालं घनघोर युद्ध झालं हे सगळेजण मिळून बरेच देव मेले बरेच राक्षस मेले आणि म्हणले भांडण्यात काय अर्थ नाही आपण सुला करतो म्हणून हे सगळेजण मिळून ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेव म्हणले तुम्ही असं आपसात भांडत बसू मग काय करा म्हणले समुद्र मंथन करा मग समुद्र मंथन करण्यासाठी देव दानव समुद्रात गेले आणि समुद्रामध्ये मंथन करायला सुरुवात केली मंथन करायला सुरुवात केल्यानंतर तोंडा कोण कोणी थांबायचं आणि शेवटी कोण कोणी थांबायचं याबद्दल देवात आणि दानवात युद्ध सुरू झालं शेवटी समजदार माणसानंच मागं घ्यावा लागतो म्हणून देव म्हणले आम्ही शेपटी कोण होतो तू तोंडा कोण आणि समुद्राचं मंथन करत असताना जी 14 रत्न मिळाली त्या 14 रत्नातलं अमृत एक रत्न मग अमृताचा पहिला हंडा लागला दानवाच्या हातात दानवानं जर ते अमृत पिलं असतं तर देव सगळेच पिले असते म्हणून विष्णूला मोहिनीचा अवतार घ्यावा लागला आणि मोहिनीचा अवतार घेऊन विष्णू त्या ठिकाणी प्रकट झाला आणि प्रकट झाल्यानंतर या दोघांचं युद्ध बघितल्यानंतर भांडण बघितल्यानंतर मोहिनीकडे हे देवाने दानव गेले आणि मोहिनी म्हटली की माझं ऐकत असतात तर मी तुम्हाला उपाय सांग एका लाईनीला दानव बसा एका लाईनीला देव बसा हिनं तो अमृताचा कलश घेतला आणि देवाच्या लाईनीमधून सुरुवात केली इकडे दैत्यामध्ये चलबिचल चलबिचल सुरू झाली मोहिनी अस्त्राच्या आधारे तिनं काय केलं त्या दानवाला शांत करण्याचा प्रयत्न केला मोहिनी म्हणजे स्त्रीच प्रखर रूप आणि मग हे अमृत त्या देवाला दिल्यामुळं अमृत पिल्यामुळं माणूस मरत नाही असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलं आणि हे अमृत वाणीमध्ये आणलं मुखी अमृताची वाणी अमृत म्हणजे अमर की ज्याच्या मन माझे केशवा कामाने दे मन माझे
मध्ये आपल्याला अमृत तर मिळणार नाही, म्हणजे अमृतासारखं परिणामकारक औषध कुठलं? तर अमृत म्हणजे की या हरिनामामध्ये अमृतासारखी ताकद आहे. आणि जर तुम्ही हरिनामाचा उच्चार केला, जर तुम्ही मरेपर्यंत काम केलं आणि ते काम केल्यानंतर तुम्हाला रिद्धी सिद्धी प्रसन्न होतील आणि तुम्ही जे बोलाल ते खरे होईल असं गीतेच्या चौथ्या अध्यायामध्ये एका ओळीत सांगितलं. 700 वर्ष ज्ञानेश्वर तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, तुम्ही काम करत चाला, काम केल्यामुळं ते काम कमीत कमी वेळामध्ये कसं पूर्ण करायचं त्याचे काही कौशल्य प्राप्त होतात, त्याला स्किल डेव्हलप, आणि त्या स्किल डेव्हलपमेंट मधून तुम्हाला त्याच्यावरती भाष्य तयार करता येते आणि भाष्यावर मान्यता मिळाली की तुम्ही बोललेलं खरं झालं. आता हा तुमचा गायक आहे, हा सगळ्या स्वराच्या ज्ञानाच्या आधारे तो गातो, गायल्यामुळे त्याची त्या गायनाचार्यामध्ये इतकी मास्टरी तयार झाली की तो कुठं चुकला ते करेक्ट सांगतो आणि ते बोललं ते खरं करतो. रिद्धीसिद्धी प्रसन्न होतात आणि रिद्धीसिद्धी प्रसन्न केव्हा होतात? तर प्रत्यक्ष कष्ट केल्याशिवाय रिद्धीसिद्धी प्रसन्न होतात. आणि नेमकं आपल्या समाजामध्ये कष्ट करण्याची इच्छा कोणाचीही राहिली नाही. आंघोळ करायची जेव्हा होते माणसाच्या, बाकीच्या कष्ट सकाळी उठल्याबरोबर पहाटे उठून आंघोळ केली, स्नान केली, देवपूजा केली, रामनामाचा जप केला, कडाडून भूक लागते, हरिपाठ म्हणला, आपला हरिपाठ चहा प्या वस्तु हरिभगे म्हणा, हरिभगे पुण्याची कोणी गप्पशी वाचली घाली लोटांगणवर विचारला झाला. अशाने माणसाची रिद्धीसिद्धी प्रसन्न. आणि मग हे अमृताची वाणी म्हणजे आपण जे बोलतो ते खरं ठरलं. आणि वाणी ही दोन प्रकारे वाढ, आपल्या जिभेवरती आपलं पूर्ण नियंत्रण असतं. मी सांगतोय ना, जिभेवरती नियंत्रण, जेवायला बसलो बासुंदी आणून ठेवली, मनोनिग्रह केला बासुंदी खायची तरी आग्रह उरला खात. आणि म्हणजे कीर्तनात आपल्याला हा विषय मांडायचा, आपण जर बासुंदी खाल्ली तर फेल. मी बासुंदी खाल्ली नाही, आपण जे सांगतो ते आपल्यापासून सुरुवात करतो. आणि ज्याच्या जिभेवर नियंत्रण आहे ना तो जग जिंकणार. आपण काही खातो कचरा चुंडी का पोट? पूर्वी पोट समृद्धीच होत, आता सोयाबीनचं तेल खाऊ खाऊ कुणालाही पोट सुटलं. आणि पोट सुटलं की समजायचं आपल्या पाठीमागं व्याधी लागला. म्हणून खाताना तेलकट आंबट तिखट हलकट खायचं नाही. हलकट मटण सात्विक जेव्हा तुम्ही तुमची बुद्धी सतेज आहे, तुमची वाणी चांगली आहे, तिथं ट्रेनिंग द्यायला वारीचा अभ्यास करण्यासाठी प्रत्येक वर्षी परदेशातून लोक येतात. तर पोलीस नाही, मॅनेजमेंट नाही, तरी ती वारी एका कार्यात कशी चालते. आणि मी यशोदाचा डायरेक्टर असताना वारीचा अभ्यास करण्यासाठी सतत 7 वर्ष गेले. काय हाताला लागलं? वारकरी स्वतःचे सगळ्या विधी स्वतः करतात आणि ठरलेल्या ठिकाणाला मुक्कामाला पोहोचतात, ठरलेल्या वेळात पोहोचतात आणि ठरलेल्या वेळात ती दिंडी मार्गक्रमण करतात. कितीतरी मिष्टान्न वाटेत असत तरी सुद्धा जिभेवर नियंत्रण ठेवून ते पचवतात आणि वारी पूर्ण करतात. आणि तुम्हाला शेवटचं सांगतो की त्या वारीमध्ये माणूस आरतुर माऊली 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 आम्ही सुद्धा माऊली बनायला सुरुवात. आम्हाला तर ऑर्डर द्यायची सवय असते, पाणी आण, चहा आण, हे आण, ते आण. आणि तिथून घरला आला ती पिशवी ठेवली वारीचं, वारीच्या ठिकाणी हिथं आल्या आल्या बायकल होत झाले का नाही बाका अमृताची वाणी देह देह. ज्या माणसाचं बोलणं चांगलं तो माणूस समोरच्या माणसाची मन जिंकतो.
जी खानदानी माणसं आहेत ती बायकोला आरोत्र सुद्धा बोलत नाहीत, जे अकरा माशी ती काही बोलत. अगोदर तर तिच्या आईचा उद्धार कर, तुझ्या आई बापाने हे शिकवले, जो का ह्याच्या बापाने ह्याला ब्रह्मदेवच आणला होता शिकवले. घरी गेल्यानंतर अहो पाणी द्या ना, तिने लगेच आणून दिली. ए पाणी आण, हाताने घेते ले, काम करून आला नाही तुम्ही स्टँड वर गेला. तांदळवाडी पालमला जाणारी बस फलाट क्रमांक 4 बार उभी आहे. प्रवाशांनी त्या गाडीत जाऊन बसावे, खिसे जाते पासून सावधान राहावे. विमानतळावर जर कधी गेला तर तिचा आलची भाषा, द प्लेन फ्रॉम इंडिया टू स्विट्झरलँड इज गोइंग ऑन द प्लॅटफॉर्म नंबर 7. आय कॅन बरोबर. मला जर श्रीराम जयराम म्हणायला गेलावलं असतं, तुम्ही गेला असतं, तुम्ही म्हणला म्हणून तरी बसला. म्हणजे आपल्या वाणीमध्ये किती ताकद आहे. पूर्वी जे मंत्रयुद्ध होत, मंत्रयुद्ध ते वाणीच्या जोरावर. मला वेंचू उतरण्याचा मंत्र येत नाही. मी उदगीरला लेक्चरर म्हणून गेल्यानंतर शेजारी वेंचू चावला, मला माहित होत विंचच विष रक्तात जात, आणि रक्त जर वरी जाऊ दिलं नाही तर विंचू आपोआप उतरतो. ती राख घेतली, त्याच्यामध्ये केमिकल्स असतात, ती लावली आणि फरा 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 छो 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 करून अर्धा तास त्याच मालिश केली, उतरला विंचू. हे दंड माझ्या दुपारी कुठेही विंचू चालू मला यायला बोलायला. 45 वर्षाच्या होतं अंगात ताकद होती, तोपर्यंत विंचू उतरायचो. आता माझेच हातापाय चालला नाही तर त्या विंचू का उतरायचो. म्हणजे आपल्या बोलण्यामध्ये इतकी ताकद असली पाहिजे की पुढचा माणूस नतमस्तक झाला. हे बोलायचं कसं, हे IAS ऑफिसरला मी मसुरीला 2 महिने शिकले. आता तुम्हाला 10 मिनिटाचे पाहिजे की अमृतासाठी वाणी असली पाहिजे. म्हणजे काय असली पाहिजे, प्रत्येक माणसानं सकारात्मक बोलणं. आपल्या घरी जर कोणी काय करायला गेला तर हे वाजवाय काय त्या सप्त्यात काय देते शरीर काय येते आपलं बडबड करते निघून जाते. 90% माणसं घरी झोपलेली असतात. जे करताय त्यालाही करू द्यायचं नाही, आपण तर करायचं. सुरुवातीला आपण सकारात्मक वाणीने बोलायचं. दुसरं कि आपल्याला काय बोलायचं ह्याचा विचार करून बोलायचं, बोलून विचारी पडायचं. काही माणसं तर शिवेशिवे बोलत, कुठल्या मूर्तावर जन्मलेले असतील देव. म्हणून बोलण्यामध्ये माधुर्य असत. आणि मुला देखत बायकोनं नवऱ्याचा अपमान करायचा नाही, नवऱ्यानं बायकोचा अपमान करायचा नाही. हे मला कधी कळलं 60 वर्ष झालं. नाही तर अगोदर आमची अशी कडाक्याची भांडणं व्हायची, तेच गुण मुलामध्ये येत. म्हणून या ठिकाणी बायकोचा अपमान मुला देखत करणं याच्यासारखं महापाप. आणि बायकांना मी ध्यानात ठेवायचं की आपला नवरा याच्याशी आपल्याला पर्याय नाही. त्याला थोडं मुला देखत शेजारी पाजारा देखत सन्मान अनुभवायचा. पण तुम्हाला तुमचा रुबाब दाखवल्याशिवाय करमतच नाही. आमच्याकडे नव्हतं बाय असं. आता तुझ्याकडे काय होतं ते आम्हाला पाठ नाही का काय. आमच्या बाहेर काय अशा लग्न होऊन ती पूर्गी यावं काय बोलते म्हणतात. अहो अहो ते बी कहो करीत एक लेकरू झालं. अहो ऐकलात का, तर काय काम आहे झालं सुरू. समजून अजून दुसरं एक लेकरू द्या. कानावर काय दगड पडलेत काय, मी काय बोपलते ते येते काय बो घरात ये नाही ते नाही ते नाही. ठीक आहे, भाषा माणसाची भाषा ही मृदू असली पाहिजे, चांगली असली पाहिजे, तरच माणूस जीवनात यशस्वी. माणसाची जीभ खाण्यापासून प्रवृत्त झाली पाहिजे, अन्नापासून, बोलण्यापासून प्रवृत्त झाली. अमृतासारखी वाणी आपल्याला करता. आणि हा देह देवाच्या कारणी लावतात. आपण देह कशाच्या कारणी लावतो,
आपल्याला कळलंच नाही ना आपल्याला देह आहे. देह हा पुल्लिंगी, शरीर हे स्त्रीलिंगी, काय आहे नपुसकलिंग. आता हा देह देवाच्या कारणी लावायचा म्हणजे काय करायचं? भक्ती करायची. भक्ती काय आहे हे अजूनही कुणालाही सांगता आलेलं नाही. भक्तीचे प्रकार आहे, भक्तीची साधन आहे, श्रवण, मनन, चिंतन, पूजा, अर्चा, आत्मनिवेदन. पण भक्ती म्हणजे एखाद्या घटनेशी एक रूप होणं, त्याला म्हणायचं भक्ती. भावाचा बांध कोरल्याशिवाय झोप न येणं ही नकारात्मक भक्ती. नारदाच्या नारदाचार्य म्हणून एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये भक्तीचं स्पष्टीकरण दिलेलं. तुम्हाला थोडक्यात सांगतो, भक्ती म्हणजे एकरूपता. इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात इम्पती, त्याच्या विरुद्ध सिंपती, सहानुभूती. सहानुभूतीच्या पुढची जी अवस्था असते एकरूपता. आणि अशी एकरूपता जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये येणार नाही तोपर्यंत आपण या जन्माला आल्याचं सार्थक होत नाही. म्हणून हा देह देवाच्या कारणी लावायचा म्हणजे काय लावायचं? देव आहे. सांगा ना, प्रत्येक ठिकाणी बरेच आधुनिक पोरं विचारतात देव आहे काय. मी म्हणलो तू आहेस म्हणजे देव आहे. देवाला शोधित जाण्यापेक्षा तुम्हीच देव व्हा तुमच्या पायाभरणी. देव शोधी जाण्याची गरज नाही, तुम्ही स्वतः देव होण्याचा प्रयत्न करा. याची मूर्ती करत असताना त्याला किती गाव सहन करावे लागतात? आपण गाव सहन करतो का? लगेच उमटून पडतो. म्हणून देव जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपलं मन स्वच्छ असलं पाहिजे, आपली भावना स्वच्छ असली पाहिजे. शुद्ध नाही तुझी भावना देव कोठे आहे सांग. शुद्ध नाही तुझी भावना. Oh,
त्याच्या देहाचे कारण आता हा देव आणि त्याच्या कारणाला आपला देह कसा असायचा हा ह्या अभंगाचा मूळ भाव आहे. देव शुद्ध आहे का नाही, कसला आहे देव, कुठला आहे देव, ह्या वादात पण देव आहे हे मी तुम्हाला सांगतो. आता या ठिकाणी देवाच्या बाबतीत काय घडतंय नेमकं आणि आपण कसा विचार करतो, आपल्याला मुळात विचारच करता येत नाही. देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी थिंक टँक सुरू केला, म्हणजे विचार कसा करायचा. आपण जे करतो ते दुसऱ्याचं कुणाचं तरी अनुकरण करतो. शेजारीने सोयाबीन, आपलं सोयाबीन, भावाचा ऊस, आपला ऊस, भावाची गाय, आपली गाय, असं नाही. आपण आपला स्वतंत्र विचार करायला शिकलो पाहिजे आणि विचार करण्याची ताकद प्रत्येकाकडेच नसते आणि ही ताकद निर्माण करण्यासाठी राम नाम त्याच्यावरचा उपाय. राम नाम केल्यामुळं आपली बुद्धी जागृत होते आणि बुद्धी जागृत झाली की विचार करायला सुरुवात होते आणि विचार करायला सुरुवात झाली की त्याच्यातून सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि सकारात्मक लहरी निर्माण झाल्या की माणूस योग्य निर्णय घेतो आणि योग्य निर्णय घेता आले कीच आपल्या पायाशी रिद्धी सिद्धी लोळून घेतली आणि पायाशी रिद्धी सिद्धी लोळून घेऊ लागल्या की आपल्या जीवनामध्ये जी दुःख असतात ती सगळी दुःख सोपं नाही जीवन चांगल्या. आणि अशा प्रकारचा देव आणि त्या देवाच्या कारणी आपला देह लागला पाहिजे. आपला देह देवाच्या कारणी लागत नाही. आपला देव गुटखा खाण्यात, तंबाखू खाण्यात, दारू पिण्यात, लोकांच्या कुटाळक्या करण्यात, भांडण लावण्यात, काही लोक तर कट्टाळी त्या गावातल्या माणसाला पण देव कट्टाळणार आहे का गावातमध्ये ही खबर ब्याज जाते की काही गावात सारखी भांडण असले काही लोक असतात. म्हणून या ठिकाणी आपण असा विचार करायचा की आपण जन्माला आल्यानंतर आपला देह सार्थक झाला नाहीतरी हा देह पंचमहाभूतापासून तयार झालेला आहे. मलमंत्रापासून हा गर्भ तयार होतो आणि त्याच्यापासून ध्येय विकसित होतो, तो मातीला जाणारच आहे. मग त्याची एवढं कौतुक करायची काय गरज आहे. अहो लोक त्या देहाला एवढं नटविलेत एवढं नटविलेत की शहरामध्ये एक आमच्या शेजारी बाई मेकअप करतो गौरव, तिथून खिडकीतून तिने विचारले मी कशी काय दिसते. आता खिडकीतून कसं सांगायचं ती कशी काय दिसते. तिने इतकं मेकअप केलं आणि आरशापुढे उभं राहिली, कुत्र तिच्यावर भुकू लागलं हे नवीन माणूस कोण आले घरात. या देहाला कितीही सजवण्याचा प्रयत्न केला तरी म्हातारपणी गालाचं खोबळं होणारच. मग गालाचं खोबळं कधी होत नाही तर कुठल्याही संताच्या प्रतिमेकडे बघा, त्याचे दात पडलेले नाहीत, केस गेलेले नाहीत, गालफड बसलेले नाही. त्याचं कारण काय, त्याने स्वतःचा सगळा देह देवाच्या कारणाला दिला. हे बघा कसा दिसतो जाणार. त्याने स्वतःचा देह काय केलाय की या देवाच्या नामस्मरणामध्ये पूर्णपणे एकरूप केलाय आणि जोपर्यंत आपलं मन आपला देह देवाची एकरूप होत नाही तोपर्यंत आपण जन्माला आल्याचं सार्थक होत नाही. अभंगाचं तिसरे सर्व
महाराजाला विचारलं सर्वांग म्हणजे काय, सर्वांग म्हणजे आपल्याला लक्षात लगेच येते अंग, अंग म्हणजे आपलं शरीर, बाहेरून आपलं अंग निर्मळ असून चालत नाही, तसं तर आपलं अंग किती निर्मळ आहे हा संशोधनाचा विषय. कर्मचाऱ्याला आंघोळ कशी करावी लागते याच ट्रेनिंग द्यायची पाळी आली महाराष्ट्र शासनाचं, आणि त्याच ट्रेनिंग मी यशोगत आंघोळ कशी करायची, बाहेर अगोदर पाय धुवायचे का अगोदर उकडायचे, खालून वरील वरून खाली सारखी आंघोळ केली तर आंघोळ नीट होईल. आपण गंगा भागेत काशी वनारशी झालं गंगा रिकामी केली की आंघोळ झाली. तर सर्वांग निर्मळ म्हणजे जीवन जगत असताना ज्या ज्या क्षितिजाशी आपला संबंध येतो त्याला म्हणायचं सर्वांग. आणि पहिला आहे शारीरिक क्षमता. शारीरिक क्षमता मी तुम्हाला सांगितली. नंतर आहे बौद्धिक क्षमता आणि तिसरं आहे आर्थिक क्षमता. तर ह्या आर्थिक क्षमतेवरून सर्वांग निर्मळ होतो. कुठल्याही धर्मग्रंथात कुठल्याही ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानदेवाने सांगितलेलं नाही की पैसे कमवू नका. उलट त्यांनी सांगितलंय की कठोर परिश्रम करा, मरेपर्यंत श्रम करा आणि ऐश्वर संपन्न जीवन. ज्ञानेश्वर 13,000 एकर जमिनीचा त्याचा आजोबा मालक होता. दिसायला देखणा होता कुरळे कुरळे केस मोरा पांचा. संत तुकाराम 7व्या पिढीतले 11 पिढ्या त्यांची सावकारी झाली. एकनाथ महाराज 3,000 एकर जमिनीचा बालक. गोरोबा कुंभार 300 एकर जमिनी. कुठलाच संत गरीबाच्या कुटुंबात जन्माला आले. आणि मग आपणच अर्थ मोक्ष धर्म आणि काम हे तीन पुरुषार्थ. या तीन पुरुषार्थ परिमध्ये आपण कर्म करण्याला आणि अर्थ प्राप्त करण्याला कमी पडू लागतो. म्हणून सर्वांग जर निर्मळ करायचा असेल तर अगोदर आपण पैसे कमवायला शिकलो पाहिजे. आणि पैसे कमवले पाहिजे तेही योग्य मार्ग. कष्ट करून तुम्ही पैसे कमवा कमीच पडत. कष्ट केल्यानंतर जो घाम येतो त्या घामातून जो सुगंध येतो तो कुठल्याही अंतरापेक्षा सुगंधी असतो. आणि कष्ट करण्याची प्रवृत्ती आपल्याला आणि हे धन आपण योग्य मार्गाने जर प्राप्त केलं तर आपलं सर्वांग निर्मळ. आणि सर्वांग निर्मळ झालं की त्याच्या शरीरामध्ये जे चित्त असतं ते गंगाच्या जलासारखं असत. गंगाजल म्हणजे काय की वरून जर सूर्यकिरण पडली तर त्याच्या तळापर्यंत पोहोचली पाहिजे. हे कधीचा अभंग 400 वर्षापूर्वीचा. आता परिस्थिती जशी राहिली नाही. गंगा कुठं उगम पावते? बद्रीनाथ केदारनाथ. केदारनाथ तिची सूर्यकिरण ऋषिकेश पर्यंत अगदी पारदर्शी येतात. आणि ऋषिकेशला आरती सुरू झाली की ते पाणी घटवत. म्हणजे आपण सगळं निर्मळपणामध्ये विश्रम करून सगळं हवामान पाणी अशुद्ध केलं. म्हणून अशा प्रकारच्या सर्वांगीण विकासामध्ये निर्मळपणा अर्थ आमता आला पाहिजे. आणि निर्मळपणा आला की आपलं चित्त आपोआप शुद्ध होतो. हा अभंगाचा मत. जवळपास आपण 2.5 तास थांबलेला आहात. अण्णाने मला निमंत्रण दिलं, त्या निमंत्रणाचा मी स्वीकार केला. आणि तुमच्या पुढे मला जेवढं काही प्रबोधन करता येईल या अध्यात्माचं आणि महाराजाचं सांगड घालून करता येईल तेवढं केलेलं आहे. फोनवरती आमच्या विजयशिटी करणारे कदम साहेबांनी, उत्कृष्ट साथ देणारे हे भजनी मंडळी आणि वादक गायक मृदंगाचार्य कृपाचार्य द्रोणाचार्य सगळ्यांनी शांत चित्तानं ऐकून, त्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे. ज्ञानेश्वर.